आमने सामने आलेले होते, मारामारी झाला, अगदी पोलिसांनी लाठीचार सुद्धा करावा लागला. हा वाद आता बिकोपाला गेलेला आहे. मारामारी लाठीमार वगैरे इतका मोठा घटना तिकडे झालेली नाही, परंतु आपण बघितलं असेल की काल आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महिलांच्या सक्षमीकरणाचा जो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी चालू आहे. लखपती दीदी हा जो केंद्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याची प्रत्यक्ष कृती होऊन त्या बहिणी, त्या आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत आहेत, त्या संदर्भातला तो पवित्र कार्यक्रम होता. आणि अशा पवित्र कार्यक्रमाला, प्रधानमंत्री महोदयांच्या दौऱ्याला तुम्ही निदर्शनं करणार, तुम्ही आंदोलन करणार, याचं तरी कोण समर्थन करणार आहे? लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं मत ठेवण्याचा जसा अधिकार आहे, तसा तो सगळ्यांना आहे. त्याने जबाबदारीने वागायला पाहिजे. काल त्याने प्रधानमंत्री महोदयांना काळे झेंडे दाखवणार, आंदोलन करणार, हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसत आहे? हे सगळे कार्यकर्ते एकत्र आले तरी आम्ही त्यांना उरून उरू अशा पद्धतीचा आरोप आणि गंभीर टीका केली. चांगली गोष्ट आहे. काल संभाजीनगरात जळगावला जात असताना अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय दिशा सालियान प्रकरणावर. काल केलं की आज काल जे त्यांनी आंदोलन केलं ना, म्हणजे मी आता बोलताना तेच बोललो की प्रधानमंत्री महोदय जर एवढ्या शुभ कार्यक्रमाला येत आहे आणि तुम्ही असलं आंदोलन करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात, ठीक आहे ना? राजकारण म्हणून कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे. शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत. प्रधानमंत्री महोदयांना ते त्या पदावर एवढ्यामुळे आहेत की भारताच्या नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ तेवढे खासदार निवडून दिलेले आहेत. तुम्ही एकीकडे घटनेचा दाखला देत होते आणि त्याच घटनेला, त्याच नियमाला, कायद्याला तुम्ही मानणार नाही. पण आज जे निषेध करतायत, तर जे दिशा सालियांचे प्रकरण जाऊ देत त्र्यंबकेश्वर, जर कुठे काही नुकसान झालंय, मालमत्तेचं कुठे नुकसान झालंय, कुठे पिकांचं जर नुकसान झालं, तर सरकारच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, ताबडतोबीने त्याचे पंचनामे करणे आणि शासनाच्या पर्यंत ती माहिती ताबडतोबीने पोहोच करणे. वेगळा प्रश्न झाला, नाही आपण बघितलं असेल की 4-5 दिवसाच्या पासूनचा जो पाऊस होत आहे आणि म्हणून तेव्हापासूनच प्रशासनाने याची नोंद घेतलेली आहे. मग आपल्या घंटागाडी असेल, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, महानगरपालिका विभाग असेल, त्यांनी त्या त्या भागातल्या रहिवाशांना अलर्ट ऑलरेडी केलेलं होतं. आणि मी जसं आता बोललो की कुठेही नुकसान झालेलं नाही, फक्त जे गणेशवाडी पंचवटीतला भाग आहे तिथले 30 कुटुंब तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित केलेले आहेत. मंत्री महोदयांचं जर भाष्य ऐकलं असेल तर त्यांनी सर्वांगीण विषयांवर अतिशय चांगलं मार्गदर्शन केलंय, चांगल्या योजनांचं अंमलबजावणी त्या ठिकाणी केली. उलट आपल्याला आनंद झाला पाहिजे, माय भगिनींची प्रगती होते आहे, सर्व महाराष्ट्राच्या भगिनी या योजनांचं स्वागत करतायत, त्यांच्यामध्ये आनंद आहे. आणि तुम्ही तुमच्या राजकारणाच्या साठी चांगल्या प्रकल्पांना गालबोट लावायला घेता. काल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पश्चिम वाहिनी नद्या, ज्याच्यामध्ये नार, पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी
पूर्व वाहिनी करणं आणि गिरणा तापीला ते जोडणं या महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या भावी काळामध्ये हे समुद्राला वाया जाणारं पाणी निश्चितपणे या दुष्काळी भागाला आपला नाशिक जिल्ह्याचे अनेक तालुके असतील, जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांना त्याचा जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पिण्याचं पाणी असेल, शेतीच्या सिंचनाचं पाणी असेल, औद्योगिक वापराच्यासाठीचं पाणी असेल यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून राज्य सरकारचं मी आभार व्यक्त करतो. गेल्या आठवड्याभराच्या पासून आपल्या नाशिक आणि परिसरामध्ये पण समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी होतो आहे. आपल्या जी प्रमुख धरणं आहेत, गंगापूर असेल, दारणा असेल, नांदूर मध्यमेश्वर असेल, वाकी धरण असेल, साधारणपणे 90% ती धरणं भरलेली आहेत आणि त्याच्यातनं पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून 7,000 क्युसेक, दारणा धरणातनं 1,200 क्युसेक, नांदूर मध्यमेश्वरमधनं 62,000 क्युसेक विसर्ग त्या ठिकाणी होतो आहे. जी काही पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीचं जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नियंत्रण केलं जात आहे. त्या त्या भागातल्या नागरिकांना अलर्टच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. आपल्या पंचवटीमधील गणेशवाडी ही जी एक वसाहत वस्ती होती त्याच्यातले साधारणतः 30 कुटुंब तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित करण्यात आलेली आहे. कुठेही मालमत्ता किंवा जीवितहानी असं नुकसान झालेल्याचं कुठेही रिपोर्ट नाही आणि सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत आणि योग्य ती काळजी ते घेत आहेत. काल संभाजीनगरात जळगावला जात असताना अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय दिशा सालियान प्रकरणावर. काल केलं की आज काल जे त्यांनी आंदोलन केलं ना म्हणजे मी आता बोलताना तेच बोललो की प्रधानमंत्री महोदय जर एवढ्या शुभ कार्यक्रमाला येत आहे आणि तुम्ही असलं आंदोलन करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात. ठीक आहे ना, राजकारण म्हणून कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे. शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत. प्रधानमंत्री महोदयांना ते त्या पदावर एवढ्यामुळे आहेत की भारताच्या नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ तेवढे खासदार निवडून दिलेले आहेत. तुम्ही एकीकडे घटनेचा दाखला देत होते आणि त्याच घटनेला त्याच नियमाला कायद्याला तुम्ही मानणार नाही. पण आज जे ते निषेध करतायत तर दिशा सालियांचं जे प्रकरण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.